चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नामुखात अखंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. आज आपण जो विषय घेणार आहोत त्या विषयाचं नाव आहे जीवनाची त्रिसूत्री. त्रिसूत्री म्हणजे जीवनाची तीन मूलगामी तत्व. आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा या जीवनामध्ये या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे प्रारब्ध, संचित प्रारब्ध आणि क्रियमान. या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्या तीन गोष्टीकडे माणसाचं कधी लक्षच जात नाही. किंबहुना ह्या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत हे बहुतेक लोकांना 99.99% लोकांना माहीतच नसतं. आणि जे माहीत असतं ते चुकीचं माहीत असतं. आणि अगदी थोड्या लोकांना ते शब्द फक्त माहीत असतात, त्याचा अर्थ माहीत नसतो. ह्याचा परिणाम असा झालेला आहे की जीवन जगणं ही कला आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्या कलेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ही जीवनाची त्रिसूत्री आहे. मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात आलं असेल की जीवनाची ही जी त्रिसूत्री आहे, हा जीवन जगण्या जीवन जगणं ही कला आहे, त्या कलेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे जर समजलं नाही तर तुम्हाला जीवन जगणं नावाची गोष्ट आहे ती तुम्हाला उत्तम रीतीने जीवन जगणं कला या दृष्टीने तुम्हाला जमणार नाही. आणि आज तीच परिस्थिती झालेली आहे की लोक जगतात कारण का मरेपर्यंत जगलं पाहिजे म्हणून जगतात. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जगायचं, मग जगायचं कसं कसंही जगायचं. मग प्रारब्धामध्ये असेल, नशिबामध्ये असेल, प्राक्तनामध्ये असेल, दैवात असेल, त्याप्रमाणे सर्व घडणार. मग आपण काही करा नाही तर काही करू नका, जे काही ललाटी लिहिलेलं आहे त्याप्रमाणे सर्व घडत जाणार. अशा तऱ्हेचा एक दैववाद लोकांमध्ये इतका मुरलेला आहे की ते अन्य दुसरा कुठलाही विचार करू शकत नाही. याचा परिणाम असा होतो की माणूस कमारीचा दैववादी बनतो. प्रयत्नवादाला तो सोड चिठ्ठी देतो, प्रयत्न करायचं सोडून देतो आणि नशिबावर हवाला ठेवून तो राहतो. म्हणून जीवनविद्या असं सांगते की आपल्या जीवन जगणं ही कला आहे. या कलेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जीवनाची त्रिसूत्री. आणि ही त्रिसूत्री म्हणजे संचित प्रारब्ध आणि क्रियमान. आता संचित प्रारब्ध क्रियमाण असे शब्द आपण तोंडातून काढलेले काढले की लोकांच्या मेंदूला मुंग्या येतात, लोकांच्या मेंदूला मुंग्या येतात. संचित प्रारब्ध क्रियमाण असे शब्द जरी तुम्ही मुखातून काढले ना ते लोकांच्या मेंदूलाच मुंग्या येतात. त्यांना हे शब्दही समजत नाहीत, त्याचा अर्थही समजत नाही आणि याबद्दलचा गोंधळ एवढा मोठ्या प्रमाणात आहे की ज्यांना आपण मोठमोठे विद्वान म्हणतो त्यांच्यामध्ये सुद्धा हा गोंधळ आहे. मग बाकीच्याबद्दल बोलणेच नको. म्हणून प्रारब्ध, संचित आणि क्रियमान या तीन गोष्टी आहेत. याच्यामध्ये संचित हा पहिला प्रकार आहे, प्रारब्ध दुसरा प्रकार आहे, क्रियमान तिसरा आहे. आता संचित म्हटल्यानंतर संचित या शब्दाचा अर्थ काय आहे? संचित म्हणजे एके ठिकाणी संचय झालेला आहे त्याला आपण संचित म्हणतो.
साध्या भाषेत बोलायचं म्हणजे गोडाऊन म्हणतो की नाही आपण, एखादं गोडाऊन असतं, त्या गोडाऊनमध्ये माल पडलेला असतो, गोडाऊनमध्ये माल पडलेला असतो, तो माल जसा गोडाऊनमध्ये पडलेला असतो ना, तो गोडाऊनमध्ये पडलेला माल म्हणजे तो संचित. तसं आपल्या ठिकाणी संचित नावाची जी गोष्ट आहे म्हणजे काय, की आपल्या ठिकाणी जे अंतर्मन आहे म्हणजे सबकॉन्शियस माइंड, त्या सबकॉन्शियस माइंडच्या गोडाऊनमध्ये जे काही भरलेलं आहे त्याला संचित असं म्हणतात. सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन, या अंतर्मनाच्या गोडाऊनमध्ये जे काही भरलेलं आहे आधीच त्याला संचित असं म्हणतात. म्हणजे संचित नावाची जी गोष्ट जी आहे ती तुम्ही घेऊनच येता, जन्माला तुम्ही जेव्हा येता तेव्हा ती घेऊन येता संचित. आता गंमत अशी आहे की संचित तुम्ही म्हणता जन्माला घेऊन येता असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला लोकांना ते खरं वाटत नाही. लोकांना असं वाटतं हे सगळं जे आहे हे सगळे थापा आहेत, कळलं की नाही. आणि लोकांचा असा समज झालेला आहे की ही सगळी अंधश्रद्धा आहे पुन्हा, कारण की नाही ह्याचं कारण का, की मुळामध्ये हा संचिताचा जो भाग आहे हा दोन प्रकार आहे. एक म्हणजे मागल्या जन्माचं संचित घेऊन येणं आणि या जन्मातलं संचित. तर आपण जन्मालाच मुळी जेव्हा येतो तेव्हा मागल्या जन्मामध्ये जे काही आपण कमावलेलं असतं मिळवलेलं ते सर्व घेऊन येतो आपण. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तुम्ही असं म्हणाल हे कसं शक्य आहे, एवढं सगळं आपण घेऊन येतो हे कसं शक्य आहे, तर त्याचं उत्तर असं आहे की हे सगळं अद्भुत आहे, हे त्याचं उत्तर आहे. आपण जीवनाकडे पहा, विश्वाकडे पहा, जगाकडे पहा, आपल्या शरीराकडे पहा, तुम्ही कुठेही पहा, तुम्हाला असं दिसून येईल की सगळं अद्भुत आहे. कुठे तुम्ही पहा तुम्हाला सगळं अद्भुत आहे असं दिसेल. आता सूर्य अद्भुत आहे की नाही, सूर्य ही गोष्ट अद्भुत आहे की नाही, अद्भुत आहे, विलक्षण आहे, चमत्कार म्हणतो ना, चमत्कारांचा राजा म्हणजे सूर्य असं म्हटलं चालेल. पण असं जर प्रत्येक म्हटलं ना तर प्रत्येक चमत्कारांचा राजा होईल. पाऊस पडणं हा एक मोठा चमत्कार आहे, की चमत्कारांचा राजा म्हणजे पाऊस असं जर म्हटलं ना अतिशयोक्ती होणार नाही. का तर पाऊसच जर पडला नाही तर काय होईल, जीवन नावाची गोष्टच उरणार नाही. पाऊस नाही तर जीवन नाही अशी गोष्ट आहे. पाऊस पडतो हा एक मोठा अद्भुत प्रकार आहे, चमत्कार आहे. आणि हा ही जी अद्भुतता आहे ही तुम्ही जिकडे पाहाल तिकडे आहे. समुद्र अद्भुत आहे, सूर्य अद्भुत आहे, चंद्र अद्भुत आहे, सगळ्या गोष्टी, आपलं शरीर ते लांबचं झालं, आपलं शरीर अद्भुत आहे. म्हणून जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते की ह्युमन बॉडी इज लिव्हिंग आयडॉल ऑफ गॉड, वंडर ऑफ वंडर्स अँड किंग ऑफ मिरॅकल्स. हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा ओरडून सांगते. कारण आपलं शरीरसुद्धा म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे, आश्चर्यांचं आश्चर्य आहे आणि सर्व चमत्कारांचा राजा आहे असं आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय. तर कारण आपल्या शरीराकडे बघा, जीवनाकडे बघा, आपल्या विश्वाकडे बघा, जगाकडे पाहा, सर्वत्र पाहा आणि तुम्हाला असं दिसेल की हे सगळं अद्भुत आहे, सगळं अद्भुत आहे, ए टू झेड सगळं अद्भुत आहे. तसं हे जे संचित आहे, हा संचित हा जो प्रकार आहे हा सुद्धा अद्भुत आहे. अद्भुत आहे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की आपण जन्माला येतो त्यावेळेला आपण दोन प्रकारचे असतो, आपण दोन प्रकारचे असतो. एक चैतन्य शक्तीच्या अंगाने आपण असतो आणि दुसरं समाज निर्मित जो मी आहे त्या अंगाने आपण असतो. हे दोन मुख्य आपल्या ठिकाणी आपण सांगतो. म्हणजे आपण ज्यावेळेला आपण म्हणतो ते आपल्यालाच ठाऊक नसतं की आपण कोणाला उद्देशून आपण म्हणतो. की समाज निर्मित मी म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं, मग वामनराव पै, वामनराव पै हा समाज निर्मित मी आहे आणि
चैतन्य शक्ती आपल्या ठिकाणी जी नांदते आहे ती सुद्धा मी आहे. म्हणून आपण ज्याला मी म्हणतो त्याला वामनराव पै मी आणि ही चैतन्य शक्ती मी अशा तऱ्हेने मी या ठिकाणी दोन प्रकारे नांदतो. आज अशी अवस्था झालेली आहे की चैतन्य शक्तीच्या अंगाने मी कोणी बोलत नाही, कोणी कोणाच्या जे ध्यानातही नाही, प्रवचनामध्ये फार तर बोलणारा बोलेल, पाहतो कोण, ऐकतो कोण, हे सगळं प्रवचन करताना बोलेल. प्रवचन झालं की हा पण विसरून जाईल, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की चैतन्य शक्ती ज्याला आपण म्हणतो त्या अंगाने आपण आपणाला कधी ओळखत नाही आणि कधी आपण आठवतही नाही, आणि ओळख किंवा आठवण झाली तर ती चुकून होते, सांगण्यापुरती होते. ह्याच्या उलट आपण संस्कार निर्मित मी, समाज निर्मित मी, मी दोन शब्द वापरले, संस्कार निर्मित मी, समाज निर्मित मी, की समाज आपल्यावर जो संस्कार करतात, जे संस्कार करतात, शिक्षण, शिकवण आणि संस्कार, हे तीन गोष्टी त्या ठिकाणी येतात. आणि ह्या तीन गोष्टीतून आपल्या ठिकाणी मी नावाची गोष्ट निर्माण होते. हा जो मी निर्माण होतो मग ह्याला तुम्ही मग त्याला नावाने हाक मारता, हा अमुक, मग त्याचं नाव, त्याचे आडनाव, त्याचे हे सगळं मग नंतर येतं. तर अशा तऱ्हेने हा समाज निर्मित मी किंवा संस्कार निर्मित मी आणि एका बाजूने चैतन्य शक्तीच्या अंगाने मी असे दोन मी आपल्या ठिकाणी नांदत असतात. तर आता मी जे बोलतो आहे ते चैतन्य शक्तीच्या अंगाने जो मी आहे त्या अंगाने मी बोलतो आहे की ही जी चैतन्य शक्ती जी आहे ती खऱ्या अर्थाने आपण आहोत. आपण खऱ्या अर्थाने कोण आहोत? चैतन्य शक्ती आहे. आता या चैतन्य शक्तीला सगळे लोक देव असं म्हणतात, पण ते चुकीचं आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी चैतन्य शक्ती जी आहे ह्याला पुष्कळ लोक देव असं म्हणतात, पण मी जीवनविद्येचं तत्त्वज्ञान सांगत असताना हे नेहमी आवर्जून सांगतो की ही चैतन्य शक्ती देव नाही, ती देव होऊ शकते किंवा ती दैत्य होऊ शकते, ती गॉड होऊ शकते, ती डॉग होऊ शकते, ती उत्तम होऊ शकते, ती अधम होऊ शकते. म्हणजे दोन्ही होण्याचं सामर्थ्य त्या चैतन्य शक्तीच्या ठिकाणी आहे. म्हणून चैतन्य शक्ती म्हटले की ती देव असं जे आपण म्हणतो ते चुकीचं आहे. आणि बरीच जी देवाची नावं जी आहे ती आपण त्या चैतन्य शक्तीला दिल्यामुळे आपल्याला चैतन्य शक्ती म्हणजे देव असा आपला समज झाला. म्हणजे परमार्थात जे घोटाळे आहे त्याच्यातला हा एक घोटाळा आहे. सांगायचा मुद्दा ही जी चैतन्य शक्ती जी आहे ही चैतन्य शक्ती आपल्याच ठिकाणी एक व्यवस्था निर्माण करते. कशासाठी? प्रगट होण्यासाठी. चैतन्य शक्तीच्या ठिकाणी सत, चित, आनंद अशी तीन पदं आहेत, ते मी मागल्या केव्हा सांगितलं. ही तीन जी पदं आहेत त्याच्यामध्ये जे आनंद पद जे आहे तो आनंद माणसाला स्वस्थ बसू देत नाही आणि तो त्या चैतन्य शक्तीलाही स्वस्थ बसायला देत नाही. म्हणून चैतन्य शक्तीच्या ठिकाणी जे सत, चित आणि आनंद आहे तो आनंद चैतन्य शक्तीला स्फुरायला लावतो. तो आनंद चैतन्य शक्तीला स्फुरायला लावतो आणि म्हणून मी एक होतो तो अनेक झालो. एकोहम बहुश्याम प्रजयायम असं जे म्हटलेलं आहे की जो एक आहे तो अनेक होतो. एक अनेक होणं हा जो आहे हा आनंदाचा भाग आहे की आनंदाला कधीही स्वस्थ बसवत नाही. म्हणून आनंद हा एक असतो तो अनेक होतो. हा आनंद जो आहे हा कधी कोणाला स्वस्थ बसायला देत नाही. तो आनंद झाला की माणूस उड्या मारतो, आनंद झाला की माणूस टाळ्या पिटतो, आनंद झाला की मनुष्य हसायला लागतो. अशा तऱ्हेने आनंद झाल्यानंतर मनुष्य सारखा हालचाल करत असतो. हे झालं एका बाजूने.
आणि दुसऱ्या बाजूने हा जो आनंद जो आहे हा आनंद हा एकोम बहुश्याम अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून हे जे तत्व आहे म्हणजे चैतन्य शक्ती ज्याला आपण म्हणतो, ही चैतन्य शक्ती आपल्या ठिकाणी एक व्यवस्था करते कशासाठी, प्रगट होण्यासाठी. इलेक्ट्रिसिटीला प्रगट होण्यासाठी माध्यम लागतं. इलेक्ट्रिसिटी म्हणून मी प्रगट होते जमणार नाही न, इलेक्ट्रिसिटीला प्रगट होण्यासाठी माध्यम लागतं. मग ते बल्ब असेल, ट्यूब असेल, व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, फ्रीज असेल, पंखा असेल, कितीतरी माध्यमं असू शकतात आहेत, आणि त्याद्वारे इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज प्रगट होते. तशी ही जी चैतन्य शक्ती जी आहे, ही चैतन्य शक्ती अनंत रूपे अनंत वेशे प्रगट होते. अनंत रूपे अनंत वेशे प्रगट होते, कारण की नाही. आणि ही अनंत रूपे अनंत वेशे प्रगट होण्याची जी व्यवस्था, त्याच्यामध्ये आपण ज्याला आपण म्हणतो ते त्या अनंत रूप अनंत वेशापैकी आपलं एक रूप आणि आपलं एक वेश असतं. म्हणून आपण ज्याला आपण म्हणतो ती चैतन्य शक्ती जी आहे, ती चैतन्य शक्ती आपल्याच ठिकाणी प्रगट होण्यासाठी व्यवस्था जी करते त्या व्यवस्थेला शरीर असं म्हणतात. जसं बल्ब ट्यूब, तसं शरीर हा एक बल्ब आहे, शरीर म्हणजे एक ट्यूब आहे, शरीर म्हणजे एक व्हिडिओ आहे, व्हिडिओच आहे, शरीर म्हणजे एक व्हिडिओच आहे. तर हे जे शरीर जे आहे या शरीराच्या ठिकाणी, आणि हे ही व्यवस्था कोणी केली, त्या चैतन्य शक्तीने. कशासाठी, चैतन्य शक्तीच्या ठिकाणी जो स्वानंद आहे त्या स्वानंदाने प्रगट होण्यासाठी आणि जी व्यवस्था केली ती व्यवस्था म्हणजे शरीर. आणि म्हणून हे जे शरीर जे आहे, हे शरीर जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा शरीर घेऊन येतो, आणि मनुष्य ज्याला मरतो तेव्हा शरीर टाकतो, मग शरीर सोडतो. कारण का, तर त्याला त्या शरीराचा आता उपयोग नाही असं ज्यावेळेला त्याला वाटतं त्यावेळेला ते शरीर सोडून देतं. कळलं की नाही? आता मी याच्यात जास्त जात नाही कारण हा विषय वेगळा आहे. तर हे जी चैतन्य शक्ती जी आहे ही शरीर सोडते तेव्हा आपण म्हणतो मनुष्य मेला, आणि धारण करते तेव्हा आपण म्हणतो मनुष्य जन्माला आला. कळलं की नाही? म्हणून चैतन्य शक्ती ही उपाधी धारण करते, आणि या उपाधी ज्यावेळेला धारण करते त्यावेळेला समाजामध्ये त्याला मग नाव दिलं जातं. म्हणून आपण बारसं करतो, मूल जन्माला आलं की आपण त्याचं बारसं करतो, त्याला नाव देतो, मग त्याच्या नावाप्रमाणे आडनाव जात पात हे सगळं त्याला येऊन चिकटतं. तर सांगायचा मुद्दा, ही जी चैतन्य शक्ती शरीराचं माध्यम घेऊन ज्यावेळेला प्रगट होतं म्हणजे जन्माला येतं, त्यावेळेला त्या चैतन्य शक्तीला पूर्वी जेव्हा त्याने धारण केलेलं होतं तेव्हा त्या चैतन्य शक्तीला अनेक संस्कार चिकटलेले असतात. ते अनेक संस्कार पूर्वीच्या जन्मामध्ये जे चिकटलेले होते ते घेऊनच तो येतो. काय गंमत आहे बघा, की शरीर जरी त्याने सोडलं तरी संस्कार त्याच्यावर जे झालेले असतात ते सगळे संस्कार त्याला चिकटलेले असतात. कोणाला? त्या चैतन्य शक्तीला चिकटलेले असतात. देह जातो पण संस्कार चिकटलेले असतात त्या चैतन्य शक्तीला. चैतन्य शक्तीला चिकटलेले असतात म्हणजे कुठे, की चैतन्य शक्तीच्या ठिकाणी जी जाणीव असते ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस म्हणतो, त्या जाणीवेला ते चिकटलेले असतात. आणि म्हणून ही जी जाणीव आहे चैतन्य शक्तीच्या ठिकाणी, त्या जाणीवेमध्ये हे सगळे संस्कार त्या ठिकाणी चिकटलेले असतात. आणि म्हणून हीच जाणीव जी आहे ना, ही खऱ्या अर्थाने आणि गोडावणे असं म्हटलं तरी चालेल, की सगळे संस्कार त्या ठिकाणी असतात. का आता गंमत का होते, हे सगळे संस्कार या चिकटलेले जे असतात ते घेऊनच पुढला जन्म येतो. अशा तऱ्हेने तो जेव्हा जन्म घेत असतो तेव्हा मागले संस्कार घेऊनच तो जन्माला येतो, मागले संस्कार घेऊन तो जन्माला येतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे मागले संस्कार जन्माला घेऊन तो ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला हे याच्यामध्ये अनेक
पाप आणि पुण्य ज्याला आपण म्हणतो ते पाप आणि पुण्य संस्कार रूपाने त्या ठिकाणी चिकटलेले असतात. म्हणजे संस्कार रूपाने काय चिकटलेलं असतं? पाप पुण्य. म्हणजे पाप केलेलं आणि पुण्य केलेलं हे सगळं म्हणजे चांगलं आणि वाईट याचे जे रिॲक्शन्स ज्याला आपण म्हणतो होणारे ते सगळे संस्कार रूपाने त्या ठिकाणी चिकटलेले असतात. कुठे? त्या चैतन्यशक्तीच्या ठिकाणी जी जाणीव आहे त्या जाणीवमध्ये. आणि ही जी जाणीव जी आहे ही इन्फिनिट आहे. लाईफ इज इन्फिनिट. यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड अँड यू आर द चाइल्ड ऑफ एटर्निटी. लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल, सेल्फ रिन्यूइंग अँड एटर्नल अँड इज द रियालिटी ऑफ ऑल मेन. यू लिव्ह फॉर एवर बिकॉज युअर्स लाईफ इज गॉड्स लाईफ. हे जे डॉक्टर मर्फीने म्हटलेलं आहे हे फार छान सांगितलेलं होते. सांगायचा मुद्दा असा की यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड अँड यू आर द चाइल्ड ऑफ एटर्निटी. त्यामुळे तुम्ही इन्फिनिट आहात. तुम्ही जे जन्म घेतात ते किती घेतले ते आताही तुम्हाला पत्ता नाही. तुम्ही अनेक जन्म घेतले तुम्हाला पत्ताच नाही. आणि हे जन्म घेत 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 तुम्ही प्रवास करत असता जीवनाचा. हा जो प्रवास जो आहे जीवनाचा हा चैतन्य शक्ती ही नेहमी प्रवास करत असते. प्रवास कशासाठी करते ते मी एकदा सांगितलं होतं. ही जी जाणीव आहे या जाणीवेला आणि ज्ञान मिळविण्याची त्याची ठिकाणी एक प्रकारची आसक्ती असते. आणि म्हणून सतत ज्ञान मिळवणं विकास साधणं हा नावाचा जो भाग आहे तो या जाणीवेच्या ठिकाणी सतत असतो. म्हणून जाणीव पुन्हा पुन्हा जन्माला येते. ती कशासाठी? ती येते जन्माला ती ज्ञान मिळवण्यासाठी येते. हा एक सिद्धांत जीवनविद्येने मांडलेला आहे. तो एक वेगळा सिद्धांत आहे आणि तो अगदी आगळा सिद्धांत आहे की मनुष्य आपण म्हणतो मनुष्याला ज्ञान झालं की मोक्ष. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की ज्ञान हे इन्फिनिट आहे. गॉड इन्फिनिट आहे. जाणीव इन्फिनिट आहे. लाईफ इन्फिनिट आहे. हे सगळं इन्फिनिट आहे. नोज नो एंड अँड यू आर द चाइल्ड ऑफ एटर्निटी. आणि म्हणून तुम्हाला कधी येणं लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल, सेल्फ रिन्यूइंग अँड एटर्नल अँड इज द रियालिटी ऑफ ऑल मेन. हे जर तुमच्या लक्षामध्ये आलं की आपल्या ठिकाणी असणारं हे जे लाईफ आहे हे इनडिस्ट्रक्टिबल आहे, कधी नाश पावत नाही. म्हणून आत्मा नाश पावत नाही असं जे म्हटलेलं आहे ना, ते लाईफ म्हणजे आत्मा, तो कधीही नाश पावत नाही असं जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे. कारण शक्ती ही कधीच नाहीशी होत नाही. शक्ती ही नेहमी अमर असते. कुठली शक्ती ही अमर असते. आणि म्हणून ही जी शक्ती जी आहे फार त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. तर सांगायचा मुद्दा ही जी शक्ती जी आहे ही आपल्या ठिकाणी जी शक्ती त्याला अनेक जन्म आपण घेत असतो, अनेक उपाधी घेतो. कारण का? जन्माला येणं म्हणजे आपण उपाधी धारण करणं. उपाधी धारण कशासाठी करायची? आनंदाचं प्रगटीकरण करण्यासाठी. लक्षात घ्या, माणूस उपाधी धारण उगाच करत नाही. जेथे परिणाम आहे तेथे कारणही असतंच. म्हणून उपाधी धारण कशाला करतो? त्या आनंद जो आहे तो आनंद म्हणजे स्वानंद प्रगट होण्यासाठी चैतन्य शक्तीने जाणीवेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला शरीर असं म्हणतात. आणि म्हणून हे सगळे संस्कार शरीराच्या द्वारे चैतन्य शक्तीवर होत असतात, म्हणजे जाणीवेवर होत असतात. आता तुमच्यावर जे संस्कार होतात, आता तुम्हाला जे तुमच्यावर जे संस्कार होतात ते कोणावर होतात? ते खरं सांगायचं म्हणजे ते जाणीवेवर संस्कार होतात. म्हणजे चैतन्य शक्तीच्या ठिकाणी जी जाणीव आहे त्या जाणीवेवर हे सगळे संस्कार, मग ते शिक्षण असेल, शिकवण असेल, ट्रेनिंग असेल, हे सगळं जे आहे हे सगळं त्या ठिकाणी ते जाणीवेवर होत असतं. आणि जाणीव ते ॲक्सेप्ट करत असतं. आणि जाणीवेच्या ठिकाणी हे जे ॲक्सेप्टन्स नावाची जी गोष्ट आहे हे सगळे संस्कार त्या ठिकाणी होतात. ती जाणीवसुद्धा इन्फिनिट असल्यामुळे
हे सगळे संस्कार त्या ठिकाणी जरी असले तरी जाणीव काही भरत नाही, त्या ठिकाणी सतत ते संस्कार होत असतात. आता हे तुम्हाला पटवून देण्यासाठी मी एक उदाहरण देतो. तुम्ही लहानपणापासून, आता तुमचं आयुष्य किती आहे, 80 वर्षाचं आहे आता धरून चालू, की तुमचं आयुष्य आता सध्या तुम्ही 80 वर्षाचे आहात असं धरून चाला. आता 80 वर्षापासून मागे तुम्ही जा, मागच्या बहुतेक आठवणी तुम्हाला होतात, काही तुम्ही विसरता, कळलं की नाही. पण आठवण्याचा प्रयत्न केला ना तर आठवता येतात. आणि हिप्नोटाईज जर केलं ना तर हिप्नोटाईज केल्यानंतर तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला पुन्हा ते आठवावं लागतं. तर सांगायचा मुद्दा की हिप्नोटाईज केल्यानंतर आठवतं याचा अर्थ काय, ते होतं म्हणून आठवतं, नाही तर हिप्नोटाईज केल्यानंतर आठवेल कसं. म्हणून पुष्कळ वेळेला काय करतात, हिप्नोटिझम करणारा मनुष्य जो असतो तो त्याला हिप्नोटाईज करतो माणसाला, आणि त्याला मागे मागे नेत 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 त्याची स्मरणशक्ती जागृत करत 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 पूर्वीच्या घटना तो आठवायला लावतो त्याला. आता आठवा लावतो याचा अर्थ त्याला त्याच्या ठिकाणी ते आहे म्हणून तो आठवतो, नसतं तर कुठून आठवणार होता, याने किती जरी केलं तरी. सांगायचा मुद्दा असा की हे सगळं त्या ठिकाणी त्या गोडाऊनमध्ये असतं, आणि हे गोडाऊन इन्फिनिट. हे सगळं जे आहे ना आश्चर्यकारक आहे. मी जे मगाशी जे म्हटलं त्याचं कारण हे आहे की लाईफ इज इन्फिनिट, कॉन्शियसनेस इज इन्फिनिट, इंट्युशन इज इन्फिनिट, आणि आनंद तो इन्फिनिट. हे सगळं इन्फिनिट आहे आणि हे आश्चर्यकारक आहे. मी जे प्रथम म्हटलं ना हे सगळं आश्चर्यकारक आहे, अद्भुत या एका शब्दामध्ये येतं. आणि म्हणून आपण सर्व ठिकाणी जर बघितलं तर जग अद्भुत आहे. समुद्र अद्भुत, सागर अद्भुत, चंद्र अद्भुत, झाडं अद्भुत, डोंगर अद्भुत, नद्या अद्भुत, पक्षी अद्भुत, समुद्रातले मासे अद्भुत, सगळं अद्भुत आहे. त्याप्रमाणे आपणही अद्भुत आहोत हे आपल्याला प्रथम समजलं पाहिजे की आपणसुद्धा अद्भुत आहोत. कारण का, आपण त्या देवाचे पार्ट अँड पार्सल आहोत. यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ. आपण त्या देवाचे पार्ट अँड पार्सल आहोत, आपण त्या देवाचा अविभाज्य भाग आहोत, आणि म्हणून आपणसुद्धा अद्भुत आहोत. आणि म्हणून आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे ती अद्भुत आहे, आपल्या ठिकाणी जी शक्ती आहे ती अद्भुत आहे, आणि आपल्या ठिकाणी जो आनंद आहे तोही अद्भुत आहे. हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की जीवनाची एक गुरुकिल्लीच तुमच्या हातामध्ये आलं. पहिलं म्हणजे तुम्ही म्हणा मी अद्भुत आहे, हे तुमच्या ध्यानामध्ये येईल, कळलं की नाही. आणि मला कसं आहे, आय हॅव नो एंड, एंडलेस, लिमिटलेस असा मी आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे आपण चैतन्य शक्तीच्या अंगाने जेव्हा आपण जेव्हा पाहतो, पण चैतन्य शक्ती आहे हेच लोकांना माहीत नसतं, म्हणून सगळे घोटाळे होतात. आणि चैतन्य शक्तीच्या अंगाने अनुभव घेणं, त्याचा अभ्यास करणं हा एक पुन्हा एक भाग वेगळा आहे. तर अशा तऱ्हेचा जो भाग आहे हा महत्त्वाचा आहे. म्हणून सांगायचा मुद्दा असा की ही जाणीव अद्भुत आहे, आणि या ही जाणीव म्हणजे एक गुणावून आहे, आणि या जाणीवेमध्ये अनेक जन्माचे संस्कार पाप आणि पुण्य या रूपामध्ये जमा झालेले असतात. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. We are.